झालेल्या आहेत. नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासातच 31 रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता अंबादास दानवे हे नांदेडमध्ये दाखल झालेत. मृतांच्या नातेवाईकांची ते भेट घेत आहेत, मृतांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट ते घेत आहेत. आणि आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे हे नांदेडमध्ये या सर्व बाबींचा आढावा घेऊन पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. आपले प्रतिनिधी राजू गिरी आहेत सध्या आपल्यासोबत. राजू, आपण पाहतोय अंबादास दानवे हे सध्या नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत रुग्णांच्या, त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांची ते भेट घेत आहेत. काय नेमका संवाद आणि त्यांचं पुढचं नियोजन कसं असणार आहे? गेल्या 2 दिवसांमध्ये नांदेडमध्ये जवळपास शासकीय रुग्णालयात 35 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यात 16 अधिक जे आहेत ते नवजात अर्भक आहेत. या मयतांच्या घरी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काकांडी येथे जाऊन आणि त्याचबरोबर नेमकं या रुग्णांना काय कमी पडलं ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याची माहिती देखील ते घेत आहेत. आणि यानंतर आता ते नांदेडच्या या शासकीय रुग्णालयात जाणार आहेत. तिथे जाऊन ते जे रुग्ण ऍडमिट आहेत त्यांची देखील भेट घेणार आहेत. तिथल्या अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. एकूणच शासकीय रुग्णालयात कसा कशाची कमी करत आहे याचीही माहिती घेणार आहेत आणि त्यानंतर माध्यमांशी देखील बोलणार आहेत. ठीक आहे राजू, सगळं सविस्तर जाणून घेत राहू तुमच्याकडून. तुर्तास धन्यवाद.